माझं नाव चित्तीश्वर वांगची कराळे आणि माझा स्कोर हा 621 हा आहे. जेव्हा मी आय बीच्या टी सिरीजचं अनालिसिस करायचो तेव्हा मला आय बीची टेस्ट हा खूपच अवघड असायसाठी वाटायची, पण तरी पण मी त्याचे अनालिसिस करायचो, जे शिक्षक सांगायचे ते करायचो. नंतर असं झालं की शेवटी नीटचा पेपर हातामध्ये आला तेव्हा समजलं की जे आपले नीटमध्ये क्वेश्चन आले जे आय बीने टेस्टमध्ये घेतले होते त्याच्यापेक्षा तर हा पेपर इझी होता. सेम बायोचा पेपर सेम टू सेम आला होता, फक्त नीटचा थोडा लेवल कमी होता. त्याच्यापेक्षा चांगली तयारी आपण आपली आय बीने करून घेतली होती. जेव्हा मला डाऊट्स यायचे, एखादा क्वेश्चन नाही यायचा टेस्टमध्ये, तर मी तो घेऊन आपल्या आय बीच्या डाऊट सेक्शनला यायचो. तर इथलचे शिक्षक जे आपल्याला क्लासरूममध्ये शिकवतात, क्लासरूमचे शिक्षक आहेत तेच डाऊट सेक्शनला असतात आणि एवढ्या सहज पद्धतीने डाऊट समजून सांगतात, तो ऑल टाईम आपल्याला क्लिअर होऊन जातो. नंतर तो एक्झाममध्ये येऊ कशात येऊ, समजा तुम्ही आपल्या शिक्षकाला ब्लाइंडली फॉलो करा, हेच मी तुम्हाला एक सलाह देतो. थिंक नीट, थिंक आय बी.